नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी ए फिनर या यूट्यूब चॅनलवर एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत शिक्षकांची चाळीस हजारपदे टप्प्याटप्प्याने भरण्यात येणार आहेत शिक्षक, शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा राबविण्यासाठी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी ही जानेवारी दोन हजार बावीसमध्ये होणार आहे इयत्ता पहिलीपासून आठवीपर्यंत जर शिक्षक व्हायचं असेल तर टी ई टी उत्तीर्ण असणं अनिवार्यच आहे दोन हजार एकवीसची ची टी ई टी ऑक्टोबरमध्ये होणार आहे आणि अर्ज भरण्याचा उद्या आहे शेवटचा दिवस पावणे तीन लाख उमेदवारांनी यावर्षी टी ई टीसाठी नोंदणी केलेली आहे परीक्षा परिषदेने अंदाज बांधला होता की यावर्षी नाही निदान दहा लाखांच्या आसपास उमेदवार टी ई टीची परीक्षा देणार आहेत परंतु हा अंदाज साफ चुकलेला आहे शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्थातच टी ई टीसाठी राज्यातून दोन लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे ऐंशी उमेदवारांचे ऑनलाइन अर्ज आले आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने देण्यात आलेली आहे परीक्षा परिषदेच्या वतीने येत्या दहा ऑक्टोबरला टी ई टी घेण्याचे नियोजन आहे मात्र या दिवशी यू पी एस सीची परीक्षा असल्याने टी ई टीच्या वेळापत्रकात बदल करावा लागणार आहे या परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी तीन ऑगस्टपासून ऑनलाईन सुविधा उपलब्ध झाली आहे पंचवीस ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यास मुदत होती त्यानंतर अर्ज करण्यास पाच सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि आणखी सुद्धा मुदतवाढ देण्यात येऊ शकते असा अंदाज आहे आतापर्यंत पेपर क्रमांक एकसाठी एक, एक लाख सहाशे पेपर क्रमांक दोनसाठी चौसष्ट हजार पेपर क्रमांक एक व दोन या दोन्ही पेपरसाठी एक लाख वीस हजार दोनशे ऐंशी याप्रमाणे अर्ज नोंदणी झाली आहे या नोंदणीत आणखी काही वाढ होण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आलेली आहे टी ई टी प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी आजीवन करण्याचा फटकासुद्धा परीक्षा परिषदेला बसला आहे आणि यावेळी अर्जांची संख्या खूपच कमी आलेली आहे आतापर्यंत सहा वेळा टी ई टी झाली आहे यात एकूण शहाऐंशी हजार दोनशे अठ्ठ्याण्णव उमेदवार उत्तीर्ण झालेले आहेत एकोणावीस जानेवारी दोन हजार वीस रोजी सहावी परीक्षा झाली त्यानंतर कोरोनामुळे ती झालीच नव्हती तब्बल पावणे दोन वर्षानंतर आता ही परीक्षा होत आहे तरीसुद्धा उमेदवारांची संख्या कमालीची घटलेली आहे राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांची भरती करण्यासाठीचा प्रस्ताव शिक्षण विभागाने मंत्रिमंडळाकडे पाठविला होता परंतु त्याला मान्यता मिळालेली नाही आहे पुन्हा हा प्रस्ताव टाकला जाणार आहे आणि जानेवारी दोन हजार बावीसमध्ये शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी होण्याची अपेक्षा आहे दहा ते बारा हजार पदांसाठी सुद्धा शिक्षक भरती होण्याची शक्यता आहे त्यामुळे टी टी उत्तीर्ण असणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे चांगला अभ्यास करा आणि टी टी उत्तीर्ण करून शिक्षक बनण्याची संधी प्राप्त करा धन्यवाद